नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण किडनी स्टोन्स म्हणजेच मूतखड्यावर काय नैसर्गिक उपाय केले पाहिजेत याबद्दल माहिती घेणार आहोत. लघवीमध्ये युरिक ॲसिड, कॅल्शियम, फॉस्फरस किंवा ऑक्झलेटचं प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यामुळे स्टोन्स होतात. वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स असू शकतात. विशेष करून स्त्रियांमध्ये UTI किंवा लघवीच्या जागी इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे फॉस्फेटचे स्टोन्स होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे जर आपण काळजी घेतली की आपल्याला इन्फेक्शन्स नाही झाले पाहिजेत तर आपल्याला स्टोन्स होण्याची शक्यता नक्कीच कमी होईल. किडनी स्टोन्सवर गव्हांकूर चिकित्सा खूपच उपयुक्त ठरते. त्यामुळे आपण रोज सकाळी उपाशीपोटी गव्हांकुराचं रस घेतलं पाहिजे किंवा रोज रात्री एक मूठ गहू भिजत घालावेत पाण्यामध्ये आणि सकाळी ते पाणी पिऊन टाकावं आणि ते गहू चावून चावून खाऊन टाकावेत. याने आपल्याला नक्कीच फायदा होईल. डाळिंबाचा रस देखील किडनी स्टोन्सवर खूपच उपयुक्त ठरतो. यात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे किडनी स्टोन्स नियमित तयार होत नाहीत आणि जर तयार झाले तर ते विरघळून जाण्यास मदत होते. ज्यांना मूतखडे किंवा स्टोन्स नियमित होत असतील, सारखे होत असतील, त्यांनी रोज सकाळी उपाशीपोटी द्राक्षाच्या पानांचा रस किंवा द्राक्षाचा रस आणि गाजराचा रस हे दोन्ही एकत्र करून घेतलं पाहिजे. याने त्यांना लघवी साफ होईल आणि स्टोन्स वारंवार होणार नाहीत. उसाचं रस देखील किडनी स्टोन्सवर अत्यंत प्रभावकारक ठरतात. यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं आणि स्टोन्स निघून जाण्यास मदत होते. तसंच कांदासुद्धा किडनी स्टोन्सवर अत्यंत परिणामकारक ठरतं. रोज सकाळी उपाशीपोटी कांदा पाण्यात उकळून त्याचं सूप 2 ग्लास सकाळी पिलं पाहिजे. त्यामुळे किडनीज क्लेन्झ होतात आणि किडनी स्टोन्स आठवड्यातच निघून जाण्यास मदत होते. जर छोटे स्टोन्स असतील तर त्यावर लिंबू पाणी खूपच उपयुक्त ठरतं. आपण रोज सकाळी उपाशीपोटी साखर आणि मीठ न घातलेलं लिंबू पाणी घेतलं पाहिजे. आपण त्यात मध घालू शकतो. साखर आणि मीठ घातल्याने स्टोन्स वाढू शकतात. त्यामुळे मध घातलेलं लिंबू पाणी जर आपण रोज उपाशीपोटी घेतलं तर स्टोन्स निघून जाण्यास मदत होईल. त्याचबरोबर स्टोन्सची वाढ देखील होणार नाही. किडनी स्टोन्सवर सर्वात सोपा पण महत्त्वाचा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणं. पाणी जास्त पिल्यामुळे किडनीजमध्ये मिनरल्स आणि सॉल्ट्सचे डिपॉझिट्स होत नाही आणि जर असतील तर ते निघूनही जातात. त्यामुळे आपण नियमित रोज 8 ते 10 ग्लास पाणी हे पिलंच पाहिजे. तर मग किडनी स्टोन्समध्ये जर आपल्याला आराम हवा असेल तर आपल्या आहाराची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा.